सोमवारी प्रारंभ झालेला उरण जल्लोष फेस्टिवल 2016 उद्घाटन सोहळा शेगा पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उरण जल्लोष फेस्टिवल 2016 बुधवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. उरणच्या कोटनाका येथील विस्तीर्ण मैदानात पुढचे 5 दिवस सुरू असणाऱ्या या फेस्टिवलचे उद्घाटन शेका पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माननीय विवेक पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष जयम मात्रे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद मात्रे, कॉम्रेड भूषण पाटील, पनवेल तालुका चिटणीस नारायण शेटघर, पनवेल विधानसभा निवडणूक क्षेत्राचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, एपीएमसीचे सभापती मोहन कडू, कर्नाळा स्पोर्ट्सचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, रघुनाथ शेटघर, उरण पंचायत समिती सदस्य लता पाटील, पनवेल कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, शांताबाई बहन, संजय लोंढे आदी मान्यवरांसहित उरणचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत या फेस्टिवलची माहिती दिली. तसेच उरण मधील कलाकारांना या फेस्टिवलच्या माध्यमातून एक मंच उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच हा फेस्टिवल यशस्वी होण्यामागे ज्यांनी योगदान दिलंय त्यांचे देखील त्यांनी आभार मानले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून या उरण परिसरामध्ये उरण तालुक्यामध्ये एक अशा प्रकारचं चांगलं जल्लोष फेस्टिवल आपण साजरं करावं, जेणेकरून आपल्या ह्या तालुक्यामध्ये असणारी जी आपली संस्कृती आहे, आपला जो वारसा आहे, आपली जी काय ठेव आहे, या सगळ्यांच्या स्मृती जागृत झाल्या पाहिजे. या उरणनी अनेक हुतात्मे दिले, मग उरण तालुक्यामध्ये झालेला चिरनेर जंगल सत्याग्रह असेल, भेडकळ इथं झालेला पूर्वीचा आपला शेतकऱ्यांचा आंदोलन असेल, त्याचबरोबर 84 12.5% एका शिडकोच्या विरुद्ध झालेलं आंदोलन असोत, या आंदोलनाची पार्श्वभूमी असताना, सत्याग्रहाची पार्श्वभूमी असताना लढाऊ असा हा उरण तालुका, आणि या लढाऊपणाबरोबरच अत्यंत सांस्कृतिक वारसा जपणारा या उरण तालुक्यामध्ये अनेक कलाकार आहेत, अनेक खेळाडू आहेत, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करणारे आहेत, अनेक चांगले विद्वान अशी माणसं या उरणमध्ये आहेत, आणि या सर्वांना एकत्रित करून सामाजिक एकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हा फेस्टिवल भरण्याचा निर्णय घेतला. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की बरोबर 15 दिवसांनी, कारण 12 तारखेला आम्ही पहिली बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करण्याचा निर्णय झाला. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली, हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. अनेक विविध आमच्या सहकाऱ्यांनी विविध कल्पना आणल्या का फेस्टिवल कसा असावा, या फेस्टिवल मध्ये सर्व प्रकारचं आयोजनामध्ये सहभाग झाला पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी आपण पाहता की चलचित्र या ठिकाणी आपण उभी केलेली आहेत, या चलचित्राच्या माध्यमातून आपण काही सामाजिक संदेश, धार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी जे काळं कापड लावून जे कापड त्या ठिकाणी एक स्वतंत्र कक्ष केलेला आहे, त्यांचे सहकारी संदीप पाटील यांच्या कल्पनेतनं आपल्या विद्यार्थ्याला आधुनिकतेची कास असली पाहिजे, अवकाशात असणारे तारे आणि त्या संदर्भातली सर्व माहिती प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये आधुनिकता आली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा कार्यक्रम आपण या ठिकाणी लावला. आपल्या ह्या उरण तालुक्यामधल्या जे कलाकार आहेत, त्या उरण तालुक्यातल्या कलाकारांना त्यांची
कला गुणांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा भव्य व्यासपीठ आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच यावेळी बाळाराम पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत माननीय विवेक पाटील यांनी स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे कौतुक केले. मी आपल्या साऱ्यांच्या वतीनं माननीय विवेकानंद पाटील साहेबांना धन्यवाद त्यांचे आभार व्यक्त करतो. या उरण शहराला कला क्रीडा आणि संस्कृती जपण्याच्या दृष्टीने एक अतिशय चांगली भेट या महोत्सवाच्या निमित्तानं आपण दिलेली आहे. त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन. आणि पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आणखी जल्लोषात साजरा करण्याचंही आश्वासन आपण आपल्या प्रास्ताविकामध्ये दिलेलं आहे. त्याबद्दलही मनापासून आपलं अभिनंदन. ज्या परिसरामध्ये आपण या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या परिसरामध्ये देशातील सर्वात मोठं असं JNPT बंदर वसलेलं आहे. या परिसरामध्ये वेगानं या ठिकाणी बदल होतोय. वेगानं इंडस्ट्रियल आणि अन्य व्यावसायिक रूपात बदल जर झाला तरी उरण हे जात्याच लढवय्यांचं गाव आहे. या उरणची ही ओळख निश्चितपणानं आपण जपलेली आहे. कलाश्रसी धुवा वाजेकर साहेब असतील, कलाश्रती कमलाकर ठाकूर असतील, ह्या मंडळींनी या भूमीमधील चळवळींची लढ्यांची जोपासना केलेली आहे. आणि त्याचबरोबर या उरण परिसराला खूप मोठ्या प्रमाणावर कला आणि संस्कृतीची परंपरा आहे. अतिशय चिकाटीनं जिद्दीनं ताटका वगैरे गावोगाव साजरी करण्याची परंपरा आहे. चांगले कलाकार चांगले क्रीडापटू या परिसरातून निर्माण झालेले आहेत. उरणची ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न निश्चितपणानं एक मैलाचा दगड ठरल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी व्यक्त करावा असा वाटतोय. कार्यक्रमादरम्यान प्रख्यात गायक प्रकाश तांडे यांच्या उरण जल्लोष फेस्टिवल थाटान ठेवले विवेक पाटील साहेबांना या मराठी गाण्याच्या CD चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.